तुम्ही चांगल्या धावपटू आहात शाळेतील धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे हे तुमचे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण होण्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल कोणी चांगला व्यायाम करेल कोणी चांगला आहार घेईल कोणी चांगला सराव करेल आपण सर्वजण अनेक स्वप्ने पाहत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतो सुद्धा तर आज आपण पाहणार आहोत पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस लेखक अशोक कोतवाल यांच्या बालपणातील स्वप्न विकणाऱ्या माणसाची गोष्ट या पाठात लेखकाने सांगितली आहे त्यांच्या सावलीचं घड्याळ या ललित संग्रहातून हा पाठ घेतला आहे लेखकाच्या अनेक कादंबऱ्या व कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्नही निर्माण करावी लागतात किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात कोणी कोणी तर स्वप्नाला भलतच तुच्छ लेखतात भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात येथे लेखक सांगत आहेत की स्वप्नांबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल करता। करता। ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात तर स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पण असा संवेदनशीलतेचा अभाव असणारे माणसं अधांतरित तरंगत राहतात ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते लोक तिला वृत्ती म्हणत असावेत बिना ध्यास ने बिना धडपडीशिवाय असलेली स्वप्नानुवृत्ती तशी घातकच नाही का बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहित झालं होत स्वप्न या शब्दाशी लेखकाची ओळख कशी झाली आणि ते बघण्यासाठी लागणारे मन संवेदनशील असल्याशिवाय आणि त्यासाठी धडपड केल्याशिवाय स्वप्न समृद्ध करता येत नाही धडपडीशिवाय असलेली स्वप्नाड वृत्ती घातकच आहे असे लेखकाला इथे सांगायचे आहे